कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणी पुन्हा वाढणार का असा सवाल आता उपस्थित होतोय. मंत्री छगन भुजबळांविरोधात अंजली दमानिया यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. भुजबळांच्या संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी होणार असा सवाल अंजली दमानिया यांनी सरकारला केला आहे. तर अंजली दमानिया यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीबाबत कल्पना नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय. या छगन भुजबळांनी अचानकपणे कोविडच्या काळात त्यांनी सेशन्स कोर्ट मूव करून डिस्चार्ज पिटिशन फाईल केलं. डिस्चार्ज फाईल केल्यानंतर ते सुटले, म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा संपला असं जेव्हा जाहीर केलं, खरं तर अँटी करप्शन ब्युरोने ताबडतोब त्याच्या विरुद्ध अपील करायला हवं होतं हायकोर्टामध्ये, की मोठा नेता, प्रचंड मोठा नेता जर असेल आणि त्यांनी कितीही अमाप भ्रष्टाचार केला, त्याच्याविरुद्ध तुम्ही लढू शकत नाही, कारण सगळी यंत्रणा ही त्यांच्यासाठी काम करते. काय चौकशी कसली करतात मला कल्पना नाही, कारण महाराष्ट्र सदन त्या केसमधून तर आम्ही डिस्चार्ज झालो आणि अजून त्यांनी काय त्याची मागणी केलेली आहे त्याची मला काही कल्पना नाही. मुंबई एज्युकेशन ट्रस्टशी संबंधित मुद्दे आहे असं म्हणणं आहे त्यांचं. असं काय मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या संदर्भात कुठलीच केस नाही आहे पुढे बोला. ते चॅरिटीकडे आहे, त्यांच्या चालल्या त्या, आमचे जे पूर्वीचे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेले केसेस आहेत ते चालू आहे त्यांच्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.